नांदेड जिल्ह्यातील दुर्गम आणि डोंगराळ भाग असलेल्या माहूर तालुक्यातील मलकागुडा नावाचं एक आदिवासी बहुल छोटसं खेड आहे। याच मातीत जागतिक कीर्तीचे अस्सल प्रतिभावंत कवी साहित्यिक उलगुलांकार भुजंग मेश्राम यांचा जन्म एका गोंड आदिवासी कुटुंबात झाला। सांस्कृतिक संपन्नतेने नटलेल्या या सह्याद्रीच्या पर्वतरांगेतील भुजंग मेश्राम हे अनमोल रत्न होते। आज त्यांची 65वी जयंती आहे। साहित्य क्षेत्रात कविता, एकांकिका, नाटक, स्फुटलेखन, इतिहास, संस्कृति आणि संशोधन साहित्यात वावरणाऱ्या या अवलिया लेखकांच्या सहचरणी संगजा भुजंग मेश्राम आज आपणास भुजंग मेश्राम सरांचा जीवनपट उलगडून दाखवित आहेत। डीटी न्यूज मराठी तर्फे प्रतिभावंत साहित्य यात्री भुजंग मेश्राम यांना कोटी कोटी नमन। नमस्कार, माझा परिचय म्हणजे मी संघजा भुजंग मेश्राम, मी ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ या ठिकाणी राहते। भुजंग मेश्राम यांचा परिचय माझा 1981 साली झाला। मुंबईचं सिद्धार्थ महाविद्यालय या ठिकाणी मी 11वीला शिक्षण घेत होते आणि भुजंग मेश्राम हे सीनियर कॉलेजमध्ये होते, साधारणपणे बीए फर्स्ट इयर वगैरे असेल त्यांचं। आणि असंच म्हणजे चळवळीच्या माध्यमातूनच म्हटलं तरी चालेल माझा त्यांचा परिचय, कारण त्या काळात सुद्धा जे निवडणुका व्हायच्या कॉलेज इंटर कॉलेज त्या इंटर कॉलेज निवडणुकांमध्ये मी सुद्धा ज्युनियर याच्यामधून निवडणूक लढवली होती आणि लेडीज रिप्रेझेंटेटिव्ह झाले होते आणि मेश्राम सर हे सिनियर मधून निवडणूक लढवली होती आणि ते सिनियरचे लीडर होते। अशाच बोलण्यातून म्हणजे आमचा परिचय झाला। आणि ते कविता जे त्यांच्या कविता ते सुरुवातीला सादर करायच्या, ते कवितांचं सादरीकरण, त्या कवितांचा अर्थ ह्या मला काय कोणास ठाऊक म्हणजे अतिशय मनाला भावल्या आणि त्या मनाला भावल्या आणि इनडायरेक्टली त्या मेश्राम साहेबांच्या मी कवितेच्या माध्यमातून प्रेमात पडले म्हणावं लागेल। आणि मग त्यांच्या नेहमी आमचं बोलणं जेव्हा किंवा आमच्या भेटीगाठी होत असत कॉलेजात तर ते कवितेच्या माध्यमातूनच होत असत। मला एक आवड निर्माण झाली, मी सुद्धा मग त्यांच्यासोबत मला थोडीशी आवड निर्माण झाल्यामुळे मी कविता लिहिणं सुरू केलं आणि माझ्या सुद्धा 40 कविता आहेत, परंतु मी काय त्यात प्रकाशित केल्या नाहीत कारण मग नंतर मेश्राम साहेबांची ओळख वगैरे आणि काला वर्ष दोन वर्षानंतर आमचं लग्न झालं 1982 साली। 1982 नंतर मग त्यांच्यासोबत माझं लग्न झालं, मग संसार तरी सुद्धा म्हणजे त्यांचं जे साहित्यिक जी आवड, कविता नंतर संशोधनात्मक लिखाण हे सगळं म्हणजे त्यांना माझं पूर्णपणे सहकार्य असायचं। सुरुवातीला ते मंत्रालयात होते नोकरीला, पहिली नोकरी त्यांची मंत्रालयामध्ये आणि त्यानंतर मग एक त्यांचं सतत काहीतरी एक्झाम देणं म्हणा किंवा पुढचं काहीतरी करायचं, पुढे काहीतरी करायचं अशा दृष्टीने मग ते माझगाव डॉकला सेल्स टॅक्स ऑफिस आहे
त्या सेल्स टॅक्स ऑफिसर ते मध्ये ते परीक्षा दिल्यानंतर सेल्स टॅक्स इन्स्पेक्टर झाले. आणि मग सेल्स टॅक्स इन्स्पेक्टर झाल्यानंतर तिथे थोडे दिवस काही कालावधीसाठी नोकरी केली. त्यानंतर त्यांनी एमपीएससीच्या एक्झाम दिल्या. एमपीएससीच्या एक्झाममध्ये तर त्यावेळेस ते असिस्टंट रजिस्ट्रार म्हणून त्यांची नियुक्ती झाली. ए आर म्हणतो आपण त्याला, तालुक्या लेवलवर असं. आणि मग ते हे नोकरी करत असताना त्यांचं सतत लिखाण, सतत संशोधन, वाचन, लिखाण कंटिन्यू त्यांचं चालत होतं. माझ्या मते म्हणजे मी त्यांच्याकडनंच मला सगळं काही माहिती. शालेय जीवनात असताना त्यांनी त्यांच्या गावी मलकागुडा इथे शाळेत शिकत असताना काही आश्रमशाळेवर कविता लिहिलेल्या आहेत, आश्रमशाळेतल्या मुलांवर. त्यानंतर स्वतःच्या आईवर कविता लिहिलेली आहे झांबरीबाई म्हणून. आईचं एक त्यांचं करारी पण जे होतं त्या मिश्रमांच्या मध्ये तंतोतंत भरलेलं होतं. आणि त्या पोटीच म्हणजे त्या काळात म्हणजे शालेय जीवनात असताना त्यांनी आदिवासी कविता संग्रह काढला. त्याच्यामध्ये विविध म्हणजे गोरमाटी भाषा आहे, आदिवासी त्यांची स्वतःची गोंड परधानी याच्यामध्ये कविता त्यांनी त्यावेळेस लिहिल्या. त्यांचे वडील सुतार काम करायचे आणि सुतार काम करणाऱ्यांचा मुलगा पुढे मग त्यांनी दहावी झाले, अकरावी झाले. अकरावीत असताना मला वाटतं त्यांचे वडील गेले. आणि नंतर मग पुढे त्यांनी किनवटला कांबळे गुरुजी त्यांचे मार्गदर्शक होते. किनवटला ते शाळेत होते पुढचं शिक्षण. नंतर नांदेडला यशवंत कॉलेजमध्ये अशा पद्धतीने ते जसे स्वतःच्या शिक्षणाची जशी प्रगती करत गेले नोकरीमध्ये पण तशा टाईपचं. आणि कविता आणि स्वतःचा जो छंद त्यांचा होता लिखाणाचा, साहित्य लिहिणं वगैरे तो जो होता, त्या तिन्ही गोष्टी साईड बाय साईड त्यांच्या चालत राहिल्या. आणि ते कंटिन्यू त्या तिन्ही गोष्टींमध्ये त्यांचं कंटिन्युएशन होतं, साहित्य लिहिण्यामध्ये, नोकरीमध्ये आणि शिक्षणामध्ये. पुढे जाऊन मग त्यांनी मुंबई सिद्धार्थ महाविद्यालयामध्ये त्यांचं स्वतःचं ग्रॅज्युएशन केलं. त्यानंतर LLB ला ऍडमिशन घेतलं. आणि माझं लग्न म्हणजे आमचं लग्न झालं. लग्न झाल्यानंतर इतकं मोठा विचार त्या माणसामध्ये होता की प्रगल्भ विचार. आणि जास्त त्यांच्यावर पगडा म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, त्यानंतर भगवान गौतम बुद्ध यांची जी शिकवण ह्याच्यामधून ते सतत त्यांच्या मनावर त्या गोष्टींचं हे असायचं. त्यांच्या समाजाचे जे नेते होते किंवा जे त्यांनी काम केलं त्यांचं हे आदर्श घेऊन पुढे ते लिहत गेले. आणि मोहळ नावाचा कविता संग्रह त्यांचा पहिला प्रकाशित झाला. मोहळच्या नंतर मग 1980 कालावधीमध्ये त्यांचा पहिला उलगुलान काव्यसंग्रह, त्या उलगुलान काव्यसंग्रहाला 1981 पहिला पुरस्कार मिळाला त्यांना. बहिणाबाई चौधरी हा पुरस्कार मिळाला. आणि नंतर मग त्यांचं स्वतः त्यांनी काही एकांकिका लिहिल्यात. त्यानंतर संशोधनात्मक गोंडी समाजाच्या भाषा याच्यावर पण त्यांचं भरपूर असं संशोधन आहे. त्यानंतर आदिवासी साहित्य, विविध लोकांनी जे आदिवासी साहित्य लिहिलंय त्याच्यावर त्यांचं अभ्यास होता. आणि त्याच्यानंतर उलगुलान झालं आणि नोकरी चालू होती. AR असिस्टंट रजिस्ट्रार नंतर ते स्वतः डिस्ट्रिक्ट डेप्युटी रजिस्ट्रार झाले. जिल्ह्याचे उपनिबंधक म्हणून त्यांना पोस्ट मिळाली. आणि अशा पद्धतीने त्यांचं करिअर चालूच होतं. याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा माझा पूर्णपणे त्यांना सपोर्ट होता. कधीही त्यांना माझा डिस्टर्ब झाला नाही. मी एक असं म्हणजे मी फार मला स्वतःला मी धन्य समजते की अशा व्यक्तीचं मला म्हणजे एक सहवास मला मिळाला. आणि आजही त्यांच्या विचारांवर, त्यांच्या ह्या सगळ्या गोष्टींवर मला खूप अभिमान आहे. माझी दोन मुलं आहेत. मोठी मुलगी तिने BA LLB केलंय. दोन नंबर मुलगा BSc IT केलंय. त्यांची दोघांची लग्न होऊन त्यांची कुटुंब चालू आहेत. आणि मी पण मेश्राम साहेब गेल्यानंतर त्यांनी जो तयारी केली होती दुसऱ्या संघाची, तिसऱ्या अबूजमाड,
तो अबूजमाळ लोकवाङ्मय मधून आम्ही प्रकाशित केला. नंतर भरपूर त्यांचं लिखाण आहे, म्हणजे मी म्हणेन एक दोन तीन बॅगा त्यांच्या भरलेल्या आहेत आणि ते सगळं मी तसंच जतन करून ठेवलंय. त्यांच्याबरोबर मी केरळला मीट झालं, तिथे केरळला आम्ही गेलो. खास करून भारतामधून भुजंग मेश्राम, नंतर मला वाटतं यांना काय त्यांचं नाव, दोन तीन साहित्यिक होते त्यांच्यामध्ये भुजंग मेश्रामांचं नाव होतं, तर त्यावेळेस सुद्धा आम्ही केरळला गेलो होतो त्या कार्यक्रमामध्ये. आणि इतर तर भरपूर पुरस्कार आहेत, त्यांना बहिणाबाई चौधरी पुरस्कार आहे, नाधो महानोर पुरस्कार आहे, ह्याच्या हूज हू नावाचं एशियामधून जे बुक निघतं त्याच्यामध्ये रेफरन्सेस ऑफ एशिया, याच्यामध्ये दरवर्षी भुजंग मेश्राम यांचा रेफरन्स तिथे टाकला जातो. की इतकं अतिउच्च पातळीवर गेलेली व्यक्तिमत्व होतं हे, की बाहेरच्या देशांनी सुद्धा त्यांच्या लिखाणाचा हे केलेलं आहे. आणि त्यानंतर मग आदिवासी साहित्य आणि अस्मिता वेद नावाचं त्यांचं मी नंतर त्यांचे मित्र यांनी संपादित केलंय, प्रफुल्ल शिलेदार नागपूरचे, त्यांनी हे प्रकाशित केलेलं पुस्तक, ते सुद्धा आम्ही म्हणजे त्यांनी ते गेल्यानंतरच हे प्रकाशित केलेलं आहे. आणि असं भरपूर साहित्य अप्रकाशित आहे, ते माझी अशी इच्छा आहे की ते मी पुढे कंटिन्यू सगळं प्रकाशित करेन. त्यांच्या एकांकिका, इंटर कॉलेज एकांकिका होत होत्या, त्याच्यामध्ये त्यांच्या एकांकिकेना त्या विद्यार्थ्यांनी बसवलेल्या एकांकिकेना पहिल्या बक्षिसाशिवाय मिळत नव्हतं. 200 प्रयोग झाले अवतान नावाची एकांकिका त्यांची, त्याचे 200 प्रयोग झाले मुंबईमध्ये. त्यानंतर सवारी नावाची एकांकिका आहे, त्यांनी एकाच जातीमध्ये नाही गोंडी भाषेमध्ये, वारली भाषेमध्ये, त्यानंतर गोरमा हे काय म्हणतात त्याला बंजारा भाषेमध्ये, नंतर स्वतःच्या आदिवासी गोंड भाषेमध्ये, परधानी भाषेमध्ये, विविध भाषांमध्ये, मराठी तर त्यांचं होतंच पण विविध भाषांवर त्यांचं प्रभुत्व होतं. आणि त्याच्यातून त्यांनी कवितांच्या माध्यमातून संशोधनात्मक लेखन त्यांनी केलेला आहे. म्हणजे त्यांची एक कविता शाळेबद्दल म्हणून, ती कविता 11वीच्या युवक भारती या पुस्तकामध्ये अभ्यासक्रमाला होती. त्यानंतर मराठवाडा विद्यापीठामध्ये त्यांचं उलगुलान हे पुस्तक होतं. अनेक जणांनी म्हणजे त्यांच्यावर PhD केलेली आहे. आणि साहित्य संमेलन तर भरपूरच त्यांनी, म्हणजे जेव्हा नाशिकला साहित्य संमेलन झालं, त्यानंतर विदर्भ साहित्य संमेलन, दलित साहित्य संमेलन, अशा विविध साहित्य संमेलनांमध्ये त्यांचा खास करून तिथे सहभाग असायचा. त्याच्यामध्ये त्यांचं वक्तृत्व असायचं, वेगवेगळ्या कार्यक्रमांमध्ये त्यांचा सहभाग असायचा. मुंबईमध्ये कवी संमेलन म्हणा किंवा काही शाळा कॉलेजांमध्ये त्यांना बोलवलं जायचं त्यांच्या कवितांवर मार्गदर्शन करण्यासाठी. अशा पद्धतीने अनेक गोष्टींमध्ये त्यांनी हे केलेलं आहे लिखाण आणि वाचन. हे आहे DTV न्यूज नेटवर्क आणि आपण बघत आहात DT न्यूज मराठी.